कसे आहात विद्यार्थी मित्रांनो, आनंदी रहा, अभ्यास करत रहा। मी डी एस युअर मेंटॉर, वेलकम टू अवर चैनल। इन दिस वीडियो वी विल डिस्कस एस पी यू एग्जाम अपडेट्स अबाउट वीबॉक्स इंस्ट्रक्शन। तो हा वीडियो खूब इम्पॉर्टंट है। वीबॉक्स इंस्ट्रक्शन सहित आणखी इम्पॉर्टंट माहिती मी देणार आहे, तर कृपया हा वीडियो शेवटपर्यंत पहावा। वीडियो सुरू करण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी हा आपला चॅनल अजूनपर्यंत सब्सक्राइब केला नसेल, तर प्लीज हा आपला चॅनल सब्सक्राइब करा। तसे आपल्या फ्रेंड्सला पण शेअर करा आणि सब्सक्राइब करायला सांगा। तर बघूया पुढे। तर तुम्हाला डोंट डू फॉलोइंग थिंग्स करायच्या नाहीत, लक्षात घ्या। फर्स्ट, स्क्रीन शेअरिंग, तुमच्या मित्रांना स्क्रीन शेअरिंग करायची नाही डेस्कटॉप लॅपटॉप मोबाईलची, ठीक आहे। नो मिनिमायझेशन, ठीक आहे। स्क्रीन मिनिमाइज करायची नाही। स्क्रीन डॉकिंग छोटी पण करायची नाही, स्क्रीन छोटी पण करायची नाही। फोर्थ, नो एनी बॅकग्राऊंड ॲप्लिकेशन। एक्झाम चालू असताना फक्त फोकस एक्झामवरच करायचा आहे, बॅकग्राऊंडला कुठलेही ॲप्लिकेशन चालू राहता कामा नाही, लक्षात घ्या। तर व्हॉट विल हॅपन ड्युरिंग द ऑनलाईन एक्झाम, ठीक आहे। तर ऑनलाईन एक्झामची टेस्ट देताना काय घडेल, लक्षात घ्या। वेबकॅम ऑन असणार आहे तरच टेस्ट चालू होईल, लक्षात घ्या। नो व्हॉइस रेकॉर्डिंग असणार आहे, लक्षात घ्या। मॉनिटरिंग, तुमचं कंटिन्युअस मॉनिटरिंग असेल, ते कशापर्यंत पुढे बघूया आपण, मॉनिटरिंग असणार आहे, लक्षात घ्या। आणि थ्री, वॉर्निंग आपण आत्तापर्यंत समजत होतो, पण आता ऑथेंटिक अपडेट आले तर 20 वॉर्निंग असणार आहे, तुम्हाला 20 वॉर्निंग असणार आहे। तर ह्यामध्ये पडूच नका तुम्ही, प्रामाणिकपणे ऑनलाईन एक्झामची टेस्ट द्या, ठीक आहे। पुढे बघूया। फॉर टेक्निकल इशू, हे इशू येणार आहेत, लक्षात घ्या। तर इशू आल्यानंतर पॅनिक व्हायचं नाही, थिंक पॉझिटिव्ह, लक्षात घ्या। तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस करायची, काय प्रोसेस करायची की तुम्हाला जे काही तुम्हाला टेक्निकली इश्यू आला त्याचं स्क्रीनशॉट काढायचं आहे। स्क्रीनशॉट कसा काढाल, तर शिफ्ट बटनवर प्रेस करायचं आहे, त्यानंतर प्रिंट टू स्क्रीन प्रेस करायचं आहे, स्क्रीनशॉट निघाल, नंतर पेंटमध्ये पेस्ट करायचं आहे, नंतर डेस्कटॉपवर सेव्ह करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ते ह्या मेलला पाठवण्यासाठी अपलोड करायला बरं पडेल, ठीक आहे। तर काही टेक्निकल इश्यू स्क्रीनशॉट काढा आणि ह्या मेलला टाका आणि तिथं व्यवस्थित लिहा काय प्रॉब्लेम आहे। त्याआधी तुम्हाला ट्राय करायचं आहे, जर टेक्निकल इश्यू आलं तर एक दोन मिनिट थांबा, पुन्हा ट्राय करा, नसेल स्वतः मग मेल करा, ठीक आहे। सम इन्स्ट्रक्शन काय असतील, तर फर्स्ट यूज गुगल क्रोम और मोझिला ब्राउझर। गुगल क्रोम आणि मोझिला ब्राउझर वापरायचं आहे, लॉग इन एक्झाममधून पण तुम्ही एक्झाम देऊ शकता। डोंट क्लोज युअर डेस्कटॉप लॅपटॉप मोबाईल विंडो, हां, डोंट क्लोज, तुमची डेस्कटॉप लॅपटॉप एक्झाम देत असताना चुकून विंडो क्लोज करू नका, ठीक आहे। क्लोज करण्याचे प्रॉब्लेम वाढतील, मग नंतर काय कराल तुम्ही, लक्षात घ्या, ठीक आहे, नंतर प्रॉब्लेम्स फेस करावं लागेल। फॉर एक्झाम ग्रायमेंटसाठी लॉग इन टू एस पी एस, ठीक आहे। स्टुडंट प्रोफाईल सिस्टीमला जायचं आहे तुम्हाला एक ग्रायमेंटसाठी, जर प्रॉब्लेम्स वगैरे आलं तर ही वेबसाईट आहे। आणि फॉर चेक एक्झाम सबमिट ऑर नॉट, जर तुमची एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला जर चेक करायचं असेल एक्झाम सबमिट ऑर नॉट, तर ही वेबसाईट आहे, ठीक आहे। तर नीट पाहून घ्या, तशी प्रोसेस करा। व्हॉट इज वीबॉक्स एक्झाम ब्राउझर, वीबॉक्स एक्झाम ब्राउझर काय ते आपण बघूया। वीबॉक्स वेब एक्झाम ब्राउझर इन्शुअर दॅट कॅन्डिडेट आर अलॉग टू एक्झाम ब्राउझर अँड कॅनॉट शेअर स्क्रीन ऑर डेस्कटॉप विथ अदर्स युझिंग एनी स्क्रीन शेअर सर्व्हिस अँड प्रोव्हाइड एनी स्क्रीन प्रोजेक्शन, ठीक आहे। तर काय हे वीबॉक्स सांगितलेलं आहे की तुम्ही स्क्रीन शेअर करू शकत नाही आणि पूर्ण रिस्ट्रिक्शन दिलेलं आहे त्यांनी, ठीक आहे। वीबॉक्स ब्राउझर काय ते, डज वीबॉक्स रेकॉर्ड स्क्रीन, आता ही वीबॉक्स आपली जी स्क्रीन आहे रेकॉर्ड करते का, हो करते। ऑनलाईन प्रॉक्टिंग रेकॉर्ड एव्हरी सिंगल एक्झामिनेशन सेशन फ्रॉम बिगिनिंग टू एंडपर्यंत, नॉट जस्ट वाय व्हिडिओ, इट ऑल्सो कॅप्चर इमेज, व्हिडिओज नाही तर ती इमेज पण कॅप्चर करते तुमचे। डेस्कटॉप स्क्रीन अँड चॅट लॉग विच आर वन ऑफ द फ्यू सेफगार्ड मेजर दॅट प्रोटेक्ट बोथ स्टुडंट अँड प्रॉक्टर्स, ठीक आहे। म्हणजे जे काही स्क्रीनवर कॅमेरा ऑन असल्यामुळे जे काही ते वीबॉक्स जे ॲप्लिकेशन आहे ॲप आहे एक्झाम ॲप्लिकेशन आहे ते रेकॉर्ड करायचं काम करणार आहे ॲज अ सुपरवायझर, ठीक आहे, लक्षात घ्या। ही टेक्निकल माहिती होती होण्यासाठी तुम्हाला, ठीक आहे। तर तुमचे काही क्वेश्चन्स असतील, तर पहिला क्वेश्चन असेल ती ज्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत युनिव्हर्सिटीकडून कोणताच मेल आला नसेल, तर आजचा शेवटचा दिवस आहे तुम्हाला, तुम्ही डिरेक्टली युनिव्हर्सिटीमध्ये जायचं आहे, तसं सर्क्युलरमध्ये मेन्शन केलेलं आहे। तिथल्या जे स्टाफ लोक आहेत, मेन लोक आहेत मेन, तर त्यांना भेटायला सांगितलं आहे। तर माझ्या मते युनिव्हर्सिटीमध्ये तुमच्यासाठी
हेल्प सेंटर उभा केलेलं आहे, तिथं जा तुम्ही, तुमचा पटकन फेस टू फेस प्रॉब्लेम सॉल्व करून घेतात, 100% क्विकली सॉल्व करून घेतात, लक्षात घ्या. फर्स्ट क्वेश्चन तुमचा मेन क्वेश्चन आता राहणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत मेल नाही आला तर क्विकली युनिव्हर्सिटीमध्ये जावा आणि फेस टू फेस प्रॉब्लेम सॉल्व करा. लक्षात घ्या, तुमचा ॲकॅडमिक लॉस करू नका, लेझी राहू नका, क्विक ॲक्शन घ्या. सेकंड क्वेश्चन, टेक्निकल इश्यू असतील तर ते मी सांगितलेलं आहे, काय करायचं, थोडी प्रतीक्षा करा, पुन्हा लॉग इन करा, ॲटोमॅटिक लॉग इन होतं. जर नाही झालं तर ती मेलची प्रोसेस वगैरे करून घ्या, ठीक आहे. सेकंड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन काय असेल तर टाइम टेबल, लक्षात घ्या, टाइम टेबल जेव्हा युनिव्हर्सिटी काढत बनवत असते ना, तेव्हा ते असंच खूप विद्यार्थ्यांना पोचणार असते, त्यामुळं त्यामध्ये मिस्टेक नसणार आहेत, लक्षात घ्या. तर त्यामध्ये तुमचं काय झालेलं आहे, दोन बॅकलॉग पेपर एकाच टायमिंगला आलेले आहेत. त्यावेळेस असं करायचं आहे की माझ्या मते तुम्हाला काय करायचं आहे की पहिला फर्स्ट सेमचा बॅकलॉग जो आहे तो द्यायचा आहे, तो एक तासानंतर झाल्यानंतर मग दुसरा बॅकलॉग द्यायचा आहे. हेच ऑप्शन, हेच सोल्युशन आहे ह्या गोष्टीवरती. अजून काय अपडेट असतील त्याविषयी तर मी तुम्हाला अपडेट देईल, पण हेच सोल्युशन लक्षात घ्या. सध्या तरी फर्स्ट सेमचं जो बॅकलॉगचा सब्जेक्टचा पेपर आहे तो आधी द्या, नंतर सेकंड सेमचा द्या, कारण फायनल इयरला असं होतं की रेग्युलरचे द्या आधी, नंतर बॅकलॉग द्या, असं होतं, ठीक आहे. तर घाबरून जाऊ नका, पॅनिक होऊ नका. टाइम टेबलमध्ये जरी सेम टायमिंगला दोन पेपरचं शेड्यूल आलेलं असेल तर हे सोल्युशन आहे. आधी एक सुरुवातीला फर्स्ट सेमचा द्या, नंतर सेकंड सेम द्या, ठीक आहे. अजून काही तुमचे क्वेश्चन्स असतील तर मला यूट्यूब चॅनलच्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा, टेलिग्रामवर विचारा, आणि जर मेजर असेल तरच व्हॉट्सअप करा, ठीक आहे. अजून काही क्वेश्चन असतील तर विचारत राहा, मी तुमच्या क्वेश्चनचे आन्सर देईल, ठीक आहे. हां, अजून एक शेवटचा क्वेश्चन, मोबाईल, तुमचे जे मोबाईलला येणारे कॉल्स आहेत, नोटिफिकेशन आहे, त्यावरती सोल्युशन काढा. एक्झाम देताना हे सगळं अवॉइड व्हायला हवं. कोणताच मेसेज आला तर रिप्लाय देऊ नका, कोणताही कॉल आला तर रिप्लाय देऊ नका, कट करा कॉल, ठीक आहे, लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी हा आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज शेअर करा विद्यार्थी मित्रांना, त्यांना पण सांगा सबस्क्राईब करायला, लाईक करा, प्रेस बेल आयकॉन बटन, ठीक आहे. हा व्हिडिओ इथं संपत आहे, थँक्यू, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बी हॅपी, बी हेल्थी.